सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय गरुड यांच्या प्रचारार्थ फत्तेपूर येथे सभा घेण्यात आली। नामदार महाजनांनी गेल्या 25 वर्षांपासून विकास कामांच्या फक्त घोषणाच केल्या, प्रत्यक्षात मात्र कृती शून्य असल्याचा आरोप करत येत्या विधानसभेला जामनेर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय गरुड यांना सर्वाधिक मताधिक्याने विजयी करा असे आवाहन माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी आणि आरोग्य दूत प्रफुल्ल लोढा यांनी या सभेत केले आहे। मित्रांनो, फत्तेपूर हे जे गाव आहे, या गावाने मला फार चांगली ओळख दिली आहे, कारण माझ्या रोटी रोटीचं साधन हे फत्तेपूर हे गाव आहे। माझ्या वडील 40 वर्षाच्या अगोदर पासून या गावात पिक्चरची टाकी होती, टाकी बंद पडली, परमेश्वराने मला गॅस एजन्सी दिली, कोणाच्या बसल्यानं दिली, सुप्रीम कोर्टाच्या अनुमती विचारली आणली। मित्रांनो, फत्तेपूर वासींना चांगलं माहिती आहे, माझं वय 57 वर्ष, माझा बिझनेस या गावात 40 वर्ष अगोदर पासून आहे आणि मी वयाच्या 18-19 वर्षापासून फत्तेपूर गावाला येणं जाणं माझं आहे। म्हणून ईश्वर बाबूजी जैन हे मापडी असल्या कारणाने हे म्हणता 4 घंटे बाबूजी भेटत नाही, 3 दरवाजे ओलांडणं पडतं मग बाबूजी भेटतो। लोकांना फक्त मूर्ख बनवून येणं बनवून मी टपरीवरचा आमदार, मी टपरीवरचा माणूस म्हणून या गोरगरीब जनतेने 25 वर्ष तुम्हाला मत दिली, परंतु आजची परिस्थिती काय मित्रांनो, या खेड्यापाड्यावरची जनता तुम्हाला भेटायला जामनेर येते, 4-4, 5-5 तास तुमच्या दरवाजावर बसते। मी म्हणतो आला फोन चालला, मी चालला मग अभिनामाचा टाईम चालले। या पंचकृषीतील लोकांनी सांगावं, या खेड्यापाड्यातल्या लोकांनी सांगावं आजची आपल्या भौतिक परिस्थिती काय। आज 50,000 करोडच्या वरतीचा हा मालक झाला, कुठून झाला? या जनतेच्या भरोशावर झाला, या जनतेला येणं प्रेम दाखवलं, फक्त काय भाऊ आला, भाऊ जेवला, भाऊन गळ्यात हात घातला, भाऊन डॅन्स केला। आणि ह्या जनतेला मूर्ख बनवलं, काय दिलं ह्या लोकांना, ज्याच्या भरोशावर तू मोठा झाला त्यांना तू सांगतो की माझ्या भरोशावर, अरे तुझ्या भरोशावर आता तुझं सरकार होत। म्हणून फत्तेपूर पोलीस चौकीत फत्तेपूर पोलीस स्टेशन हे भारतीय जनता पार्टीचं ऑफिस होत, परंतु 21 तारखेनंतर इतिहास बदलणार आहे। कारण आपली महाराष्ट्र पोलीस हे खादीची लाज राखणारी आहे, परंतु अशा विघ्न संतोषी माणसापाई त्यांची मजबुरी आहे मित्रांनो, म्हणून त्यांना खोटे नाटक ते करावं लागतात। हा त्यांचा दोष नाही, हा आपल्या नेत्याचा दोष आहे। आपल्या फत्तेपूर गावामध्ये भीष्मसेन पंडलेच्या यांच्या पॅनलच्या संपूर्ण जागा ग्रामपंचायत मध्ये मिळून आल्या। मी त्यांना सांगितलं, भाऊ आपले भाऊ मिनिस्टर झाले, तुम्ही या पार्टीतून जा, गावाचा विकास होईल। ते म्हणे पाय प्रभू, तू आज उलट साधा बोळा आहे, तुले माहिती नाही आपली ती रायडंगी आहे। हिंदुस्थानामध्ये जर रायरंगाची पदवी कोणाला द्यायला पाहिजे तर आपल्या महाराष्ट्रातले हे 1 नंबर मंत्रीले द्यायला पाहिजे। चुत्या बरं आणतो
तेरे बर्बादी का कारण है। कोणाशी लबाडी केली नाही, प्रफुल्लाने जे इमेज निर्माण केली माझ्या भारताचे, जे पैसे खर्च करून गोरगरीब जनतेची सेवा केली मित्रांनो, आणि त्याच्यासाठी जर माझा जीव बी गेला, माझ्या परिवाराचा जीव गेला ना मित्रांनो, तरी मी तयार आहे। आणि ही लढाई माझी त्याच्यासाठीच आहे, कारण जे रायरंगी धंदे ना मुंबईला कोणाला चालला, मुंबईने मी बी त्या बरोबरच होता, इतिहास आहे इतिहास। तर मेहरबानी करा, जास्त अंगारवाड्याचे काम करू नका, अंगारवाडी तर शिंगार घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि मोठे तर मी घाबरत आहे, कारण या जामनेर तालुक्याच्या जनतेच्या सत्यासाठी, या जामनेर तालुक्याच्या सच्च्या विकासासाठी, या जामनेर तालुक्याच्या अन्याय करणाऱ्या या क्रूर माणसाला संपवण्यासाठी मी विडा उतरलेला आहे माणसांनो। मी पण त्यांच्या बरोबर 25 वर्ष राहिलो, अहो रात्र प्रेम केलं, परंतु जेव्हा माझ्या सहनशीलतेने नाही म्हटलं कि नको, या पापाचा भागीदार तू नको हो प्रफुल्ल, म्हणून मी त्यांच्या विमानाची संगत सोडली आणि संजीव गांधींची बिगर चप्पलच्या गाडीत बसले। मित्रांनो, माझी तुम्हाला हात पाय म्हणून विनंती आहे, किती बी रुपये येऊ द्या, खाऊन द्या, कारण एका यांच्या भारताची कमाई नाही आहे, तुमची आमची कमाई आहे। रुमाल घाला त्यांचे, पैसे घ्या त्यांचे, पण मतदान करा फक्त घड्या। आपला प्रचंड उत्साह मतदारांमध्ये त्यामध्ये दिसून आला, त्यावर निश्चितपणे आपली विजयाची खात्री आम्हाला इथं झालेली आहे। अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि म्हणून गिरीश भाऊंच्या पायाची खालची वाळू इथं सरकलेली दिसते। आपल्या सगळ्यांना माहित आहे, गिरीश भाऊंनी सुरुवातीला जाहीर केलं होतं की माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी आहे आणि ती वस्तुस्थिती आहे, आणि म्हणून मला माझी जबाबदारी पार पाडता असताना जामनेर तालुक्यात आपल्या मतदारसंघात मला इथे थांबता येणार नाही, मला वेळ देता येणार नाही, आणि म्हणून ही सगळी जबाबदारी कार्यकर्त्यांनी सांभाळायची आणि निवडणूक पार पाडायची। मी फक्त इथे फॉर्म भरायपुरता जाणार नाही, तरी त्याच्यानंतर मी तुमच्या तिथे राहणार नाही, परंतु जी परिस्थिती फॉर्म भरल्यापासून आज मतदारसंघामध्ये आपल्याला दिसते, आणि म्हणून थोडीशी पायाची खालची वाळू गेली, दोनची हरवली, आणि ते जामनेर तालुका सोडायला इथं तयार नाही। जबाबदारी जरी असली तरी ती जबाबदारी काढून भाऊचा मुक्काम निश्चितपणे या जामनेर मतदारसंघामध्ये इथं आपल्याला पाहिजे म्हणतो। परवाच्या दिवशी आपल्या पक्षाचे नेते आदरणीय शरदराजे पवार यांची प्रचाराच्या निमित्ताने शिंदूरला एक मोठी सभा आयोजित केली गेली होती, आणि त्याच दिवशी जळगावला नरेंद्र मोदी साहेबांची सभाची आयोजित केली गेली होती। दोघं सभांचा जर आपण तिथं तुलना केली तर अतिशय मोठा प्रचंड प्रतिसाद आपल्याला शिंदोरीच्या सभेमध्ये साहेबांच्या सभेमध्ये इथं पाहायला मिळालं। दोघं सभांच्या मधला जो फरक होता खास, शरद पवार साहेबांच्या सभेला आपण कुठली वाहनं तिथे आपण जोडलेली नव्हती, स्वतःच्या वाहनाला स्वतःच्या खर्चाला लोक ती सभा ऐकायला तिथं प्रचंड संख्येने तिथे उपस्थित होती, आणि जळगावला जर आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांना न्यायाची व्यवस्था वेगळी, तिथं गेल्याच्या नंतर त्यांची जेवणाची व्यवस्था वेगळी, आणि रोजंदारी वेगळी। तुमच्याकडचा भाव काय होता मला माहित नाही, पण माझ्या गावाचा भाव 300 रुपयाचा होता, कार्यकर्त्यांना 300 रुपयाचा रोजाचा आणि जेवणावळी।
म्हणजे स्वतःच्या मनाने शरद पवार साहेबांची सभा लोकांनी राहिली आणि मोदी साहेबांची सभा ऐकण्यासाठी प्रचंड पैसा तिथे खर्च करावा लागला. हा विरोधाभास आपल्याला सांगतो की इथं सत्ता कुठेतरी गप्पा लागणार आणि त्याचं एक जोतक आपल्याला इथं दिसत. मित्रांनो, आपल्याला माहित आहे 2014 ची निवडणुका लागल्यात, आमदार लोकसभा झाली, त्याच्यानंतर विधानसभा झाली. ज्यावेळेला यांनी मी ज्या निवडणुकीला सामोरे गेले त्यांचा पक्षाचा जाहीरनामा यांनी प्रसिद्ध केला आणि काही वचनं यांनी जनतेच्या समोर दिली तेव्हा आमच्या हातात तुम्ही या देशाची सत्ता दिली तर शपथविधीला हा देशाचा कारभार चालवायचा काम आम्ही करतो. काय वचनं दिलेली होती जाहीरनाम्यामध्ये? सगळ्यात पहिले महत्वाचं वचन जे दिलेलं होतं ते शेतीच्या संदर्भात दिलेलं होतं. शेतकऱ्यांचा जो व्यवहार आहे तो रंगलेला आहे, तो 100% आम्ही त्याला पूरा करू. शेतीला हिंसेचं शेती पाण्याखाली खाली येईल अशा प्रकारची सिंचनाची पद्धत आम्ही या देशामध्ये इथं आलो, या राज्यामध्ये इथं आम्ही इथं आलो. शेतीमध्ये उत्पादित केलेला माल त्याला योग्य प्रकारची किंमत आम्ही या राज्यामध्ये या देशामध्ये त्या शेतकऱ्याला देण्याचा विचार आमचा निश्चितपणे तिथं राहील. आज जो तरुण या देशामध्ये की ज्याला हाताला त्याचं काम नाही अशा या तरुणांच्या हाताला मी त्या काम देऊ. दरवर्षी 2000 कोटी लोकांना नोकऱ्या देण्याचं काम सरकार निश्चितपणे इथं करेल अशा प्रकारच्या जाहीरनाम्यामध्ये वचनं त्यांनी दिली होती. मी आपल्याला विचारतो जी जी वचन यांनी दिली त्यात कुठलं वचन तुमचं पूर्ण झालेलं तुम्हाला दिसत? भाऊ आज सांगतात की या जामनेर तालुक्याला मी सुजलाम सुफलाम केलं. मला सांगा जी काही धरणं या तालुक्यामध्ये इथं झाली आहेत मग तुमचं कांगवरचं फतेपूरचं धरण असेल, माझ्या तोंडापूरचं खडकीवरचं धरण इथं असेल, तर तुमचं वाघोरीवरचं डायव्हर्शन जे आहे ड्रायव्हरचं तिथं असेल ज्याच्यामधून 9 MI भरले जातात. ही सगळे कामं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची सत्ता असताना झाली ही कामं आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. भूमिपूजन भाऊंच्या हस्ते निश्चितपणे इथं झालं असेल, पाणीपूजन भाऊंच्या इथे लाडपाला इथं निश्चितपणे झालं असेल, पण त्याची कामाची सुरुवात ही काँग्रेस सरकारच्या काळामध्ये तिथं झालेली आपल्या सगळ्यांना माहिती. काय भाऊ दावा करतात त्या तालुक्यातील इंच इंच जमिनी पाण्यात झाली आली, मला दाखवा या तालुक्यातली किती जमीन सिंचनाच्या खाली झालेली आहे. माझ्या तोंडापूरच्या गावाच्या बाबतीत सांगतो, एक झाड केळीचं या वर्षी माझ्या गावामध्ये नाही. माझे स्वतःची 40,000 केळी राहते, एकही झाड नाही होतं, मग एकही झाड नाही. कपाशी लावायलाच होतं पाणी नाही, कोरडवाची कपाशी सगळी लावलेली आहे, ठिबकवर कपाशी लावू शकलो नाही. तोंडापूर सारखं गाव ते जिथं पायथ्याची तोंडापूरच्या पायथ्याची तिथं धरण आहे त्या गावाची ही परिस्थिती आहे. आणि मग इतर गावांच्या बाबतीत ठीक आहे की थोडीशी मागच्या निसर्गाची कृपा झाली, तुमच्या कामामध्ये चांगल्या पाहिजे पाणी तिथं जमा झालं आणि काम पूर्णपणे झालं आणि म्हणून थोडासा फायदा तुमच्या या भक्तिपूरपणे सरावमध्ये झाला. पण तू हे वगळता तालुक्यामध्ये सिंचन तुम्हाला कुठे दिसत आहे? कुठे हिरवळ तुम्हाला तालुक्यामध्ये दिसत आहे? आणि मग कोटा आभास इथं निर्माण करायचा त्या शेतीच्या पाण्याची पूर्ण व्यवस्था मी या तालुक्यामध्ये केली असं कुठेही चित्र आपल्याला तालुक्यामध्ये दिसत नाही. प्रत्येकपूर परिषद कोशिशी उपस्थित सर्व माझे बंधू भगिनींनो, आज संजूबाबांच्या विधानसभेच्या प्रचारासाठी जे सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेनिमित्त मला आता इथे शेवटी बोलण्याची संधी दिली. माझं बोलायचं वेळ म्हणजे 1-1.5 तासाचा लागतो मला कमीत कमी, परंतु आता कृपया सर्वांना बोलायचं होतं म्हणून माझ्या खुर्ची कमी जबाबदारी देण्यात आली. मी सर्वप्रथम तुम्हाला एक सांगू इच्छितो, ज्या मर्द मुख्यमंत्र्याने सांगितलं होतं, ज्या मर्द मंत्र्याने सांगितलं होतं की आमचे भाऊ फक्त फॉर्म भरायला येतील त्याच्यानंतर तालुक्यात येणार नाही, अरे हा गांडव होतं परवा फतेपूरमध्ये होता तुम्हाला होता की नाही होता फतेपूरमध्ये दिसला की दिसला सरकार आहे. तुम्हाला मी सांगतो तुम्ही ऐकून घ्या, त्यांनी मला डायरेक्शन दिलं
सर्व मराठा मुलांना मराठा समाजामध्ये आपली प्रतिमा निर्माण करण्याचं कार्य केलं, त्याची जाहिरातबाजी केली, त्याच्या खूप दिवंडी पिटल्या. काय झालं आज सुप्रीम कोर्टात माहीत पडलं की नाही मराठा आरक्षणाचं काय झालं? बोला, रद्द झालं म्हणजे फसवीगिरी झाली की नाही झाली? हे लबाड लोक हो, लबाड लोक, लबाड या लबाड लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू ना. यांची लबाडी, यांच्या बोलण्याचे धंदे काय म्हणतो? दारूच्या बाटल्यावर माझा फुटला म्हणतो. काय संस्कृती आहे, किती चांगली संस्कृती. महिलांचा फुटला, वा रे वा, दारू विक्रेती म्हणून महिलांचा फुटला म्हण. अरे काही तुळशी जन्माची तर मनाची आपल्या जीवावर कंट्रोल पाहिजे. काय दरक्ष काय चालू आहे तशा तालुक्यात? काय दरक्ष चालतोय? कोणी बोलायला तयार नाही हो. सर्व रस्ते जामनेरमध्ये फुटलेले, शिते शिते सत्यानाश, परंतु काय पोलीस प्रशासन सर्व हातामध्ये आहे. मी काही गुंडा माणूस आहे? काही एकाच माणूस आहे? परंतु माझ्या 25-27 केसेस झाले आहेत मंत्री झाले तेव्हापासून. 27 केसेस माझ्यावर कशासाठी? ते हायस्कूलसाठी. ते काय माझ्या बाबाची झुंबर झेटशेती? ते काय बसेलमध्ये का ते हायस्कूल? ज्या फत्तेपूरच्या गावची, त्या जामनेरच्या गावची, त्या मालदभडच्या गावची, त्या बोलगडच्या गावची माझ्या बाबाची नाहीये. एक चांगला ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून आम्ही तिथे काम करत होतो, आणि हे काम करत असताना दबाव तंत्राचा वापर करायचा, आमची काहीतरी एक वेगळी प्रतिष्ठा असं दाखवायचं. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, मी सेकंड टू मुख्यमंत्री आहे, माझा असा दबदबा आहे. मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो की असं होतं, मी तिथे गेलो की तसं होतं, आणि मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न झाला, खूप आम्ही देण्याचाही प्रयत्न झाला. मी घाबरलो नाही, क्योंकि मेरे को मालूम है मौत सबको आ रही है, कौन इससे झूठा है, तू बना नहीं होगा, ये खयाल झूठा है. वर्ष तो वह झाले आहे, अजून काय 10-15-20 वर्षाची आहे ते कोणत काही जगतोय. कलवी काय काय तर त्या बिगडे बच्चे असं सर कमानेवाले इथे जमून घेऊन ते सर्व करून ठेवले देवाच्या कृपेला तुमच्या काय. तर म्हणजे आमदार तर छान नाही हो, पिस्तोल घेऊन बिबड्या शोधलं पिस्तोले अरे कधी रात मुखाच्या अंगावर पडले तर पेन अशी पिवळ्या काय शोधू आला म्हणजे मी साप पकडतो. अरे साप कोण पकडतो? साप कोणाला चावत नाही तुम्हाला माहिती का? साप कोणाला चावत नाही म्हणून गारुडे गारुडे काय गारुडेचा खेळ चालला आहे. हा एक मंत्री आहे तालुक्याचा, कप असल्या ट्रॅक्टरवर बसला की कप असल्या ट्रॅक्टर झालो. एकटे बसला खेळ टाकतो, आमदार म्हणून लगेच पोलिसाचं काम करतो. अरे त्याला मंत्री म्हणून काम कर आणि तालुक्याचा विकास कर, या पोरांना रोजगार दे आणि कारखानदार विकास, इथे कारखाने लाव, धरण 5 वर्षात कोणता त्यानं विकासाचं काम या जामनेर तालुक्यासाठी केलं नाही आणि विकासाच्या गप्पा मारतो. हा एक सर्वसामान्य शिक्षकाचा मुद्दा होता, याच्यावर एवढा पैसा आला कुठून? हे भाजपवाले म्हणता की भाजप मोदी साहेब म्हणता आम्ही एकदम संस्कारी आहोत, जसे काही हे राम लक्ष्मणच्या घरातून पैदा आले आणि नरकातून पैदा आले. म्हणजे म्हणजे आम्ही भ्रष्टाचार करत नाही, पण याच्यात एवढा पैसा कोण आला काय? तुमच्या तुम्ही आम्ही आधी पैदा झाले ना. अरे माझे 4 भाऊ आहे, 4 भाऊ काम करतात, धंदा करतात, शेती करतात, भारताची शेती आहे, तरी सगळ्या 2 पैसे दिसत नाही. आणि 1000 कोटीला पैसे फत्तेपूरच्या ग्रामपंचायतीचे चालले 50 लाख रुपये. बळा ईश्वर ठेवतं त्यांना त्यांचं बाळा. अरे प्रत्येक ठिकाणी दहशतवाद वाढवायचा, प्रत्येक ठिकाणी पैशाचा उन्माद करायचा, सत्तेचा उन्माद करायचा, अधिकारी लोकांना दाबायचं. मागे तो एक नजीर शेख पियाचा होता जामनेरला, अरे तो इतका बेकार माणूस होता सल्ला एखाद्या त्याच्या भाजपच्या कार्यकर्त्यापेक्षा मी जोडत नाही काम करत किंवा तर मला एका दिवशी पोलीस स्टेशनला बोलवलं. अरे पारशे तू मारवाडी आत्मी आहे काय व्हावी गलती होगी मारवाडी परिवार मिळतो तो मर जाता वापस बोले तू मारवाडी आत्मी आहे सत्ता की आगे शहानपण चलता नाही भाऊ से कॉम्प्रोमाइज कर लो जाके पैर अंधारे में पड़ लो कौन क्या देखने वाला है बोला मेरे को बाहर खाने की है मेरे को थोड़ी बाहर खाने की बाहर खाने के बाद पावर पड़ेगा
मी सांगतो आज जामनेरला पीएसआय जे आले 1.5 वर्षापासून एक माणूस आला, मी त्याला आजपर्यंत कधी भेटलो नाही, त्याला पाहिलं नाही, त्याला कधी मी फक्त एकदा त्यांच्याशी किंवा अधिकाऱ्यांच्या कामात संदर्भात त्या पीएसआयशी फोनवर बोललो. हा भला माणूस 1.5 वर्षापासून जामनेरमध्ये आलाय, त्याने एकही खोटा गुन्हा यांच्या दबावा खाली येऊन दाखल केला. अरे तुम्हाला शासन पगार देतो, अगं भाजपचा हा मंत्री तुम्हाला पगार देतो, अरे ह्या नोकरी करेंगे बॉर्डर पे जाके करेंगे, लेकिन लाचारी से नोकरी करना भी एक मौत के बराबर है. असं हे सर्व सरकारचं काम चालू आहे. हा पिस्तोल काढतो, कधी बांधकर फोटो छापा म्हणतो, कधी काही म्हणतो, आणि कधी तुम्ही मला सांगा या तालुक्यात जेवढे दारूचे कार्यकर्ते दारू पाहणारे सट्ट्यावाले पट्ट्यावाले कोणाच्या कार्यकर्ते एकदम आवाज देऊ सांगा, फोटो बोलून जोरात सांगा ना. अजून आता आम्ही मारवाड जाऊन बोलू आता तुम्ही बोला काय अनिती चालू आहे, काय दडपशाही चालू आहे. आणि त्या शेतकी संघ, शेतकी संघ एक कॉपरेटिव्ह संस्था आहे, ते आमचे पाटील बाबा तिथे बसले, तिकडे डायरेक्टर होते शेतकी संघाचे, दूर बसले ते बसू नये त्यांना, त्यांना घाबरतात का विषय असा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता शेतकी संघ म्हणजे कॉपरेटिव्ह संस्था आहे, त्या कॉपरेटिव्ह संस्थेमध्ये जर एखाद्या संचालक एखाद्या कर्मचाऱ्यांचा अपहार केला असेल, आम्ही त्या अपहाराचं कधी समर्थन करत नाही, पण एखाद्याला विकृती राहते, आता माझ्या दुकाने माझ्या दुकानाने माणसं चोरी केली, मी काय करणार आहे. आता त्या कर्मचाऱ्यांचा तिथे अपहार केला असेल तर त्याच्यासाठी डायरेक्टर कोण देणार कधी, बरं डायरेक्टर कोण देणार नाही टाक, मग 15 डायरेक्टर 15 टाकायचे नाही, तिच्या कांद्याचे कोणते कोणते भगवान कडे टाका जेलमध्ये, नारायण राज पण टाका जेलमध्ये, रमेश भिंगवाड टाका जेलमध्ये, आणि त्यांच्या चोट्टेबाई मिळत आहे काय अनुती लावली. आणि तुम्ही समाजाचे लोक सर्व खुल्या डोळ्याने पाहता तरी समर्थन करता पाटील या गोष्टीला दुःख आहे, त्याला हनुम अशी भाऊ होती ठेवा, त्याला 15 ते 15 ठेवले, ते काम त्याला माहिती ठेवले, ते काम 3 पदार्थ ठेवले, त्या कर्मचाऱ्यांना फ्रॉड केला होता, त्या कर्मचाऱ्यांना अपहार केला होता, संचालन मंडळात होता, एखाद्या बँकेत जर एखाद्या मॅनेजरने फ्रॉड केला तर काय चेअरमन जबाबदार राहतो का. मी या तालुक्याचा कैवारी आहे, माझा या तालुक्यावर खूप प्रेम आहे, मग हे बीएचआरडी प्रॉपर्टी 1000 कोटी 100 कोटी घ्यायला कसं प्रेम आलं तालुक्यात कुठे गेलंय. हो मित्र वे झाली नाही, 2 मिनिटं बोलावं बाकी होते, मी परत एकदा विनंती करतो, संजयदादाकडून काही चूक झाली असेल, दिगंबर दादाकडून काही चूक झाली असेल, माझ्याकडून काही चूक झाली असेल, प्रदीप भाऊकडून काही चूक झाली असेल, तुम्ही आम्हाला आमची माफ करा, तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हातपाव देऊन विनंती करतो की यावेळेस याला वाचू देऊ नका, बस एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.